राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची होणार सुनावणी, राष्ट्रवादी सुनावणीचं वेळापत्रक आज होणार तयार, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीच्या तिसऱ्या समन्सला अरविंद केजरीवाल गैरहजर, ईडी आज केजरीवाल यांना अटक करण्याची शक्यता, लोकशाहीला सूत्रांची माहिती. राम मांसाहारी असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा, विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी आव्हाडांचा प्रयत्न, भाजपचा पलटवार. जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या विधानाचा आनंद परांजपेंकडून निषेध, जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा परांजपेंची मागणी. जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटाचं आंदोलन, आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. विनोद तावडे यांच्याकडे ओबीसी मोर्चाच्या प्रभारी पदाची जबाबदारी, भाजपकडून नेत्यांना विविध मोर्चाच्या प्रभारी पदाची जबाबदारी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी ऍक्शन मोडमध्ये, मल्लिकार्जुन खरगेंनी इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी तर नितीश कुमारांची निमंत्रकपदी नियुक्ती केल्याची शक्यता. महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, जागावाटपाचा फॉर्म्युला मल्लिकार्जुन खरगेंना सुपूर्द. उद्धव ठाकरेंनी 23 जागांबाबत काही सांगितलं नाही, बाकी कोण काय बोलतं याला उपयोग नाही, पटोलेंचा संजय राऊतांना टोला, ठाकरेगड 23 जागा लढणार, राऊतांचा दावा. कल्याण डोंबिवलीतील विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेणार विकास कामांचा आढावा. नव्या शिवडी नावाशेवा सीलिंगसाठी आता मोजा 500 रुपये टोल, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार टोलवर शिक्कामोर्तब. अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक निष्फळ, मात्र अंगणवाडी सेविका संपावर ठाम, विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. वाकडं चालणाऱ्या सरकारपेक्षा खेकडा बरा, अंगणवाडी सेविकांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. शिवकालीन वस्तू शस्त्र संवर्धनासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना, वास्तूंची यादी दस्तावेजीकरण करण्याची जबाबदारी समितीकडे सोपवली. उद्धव ठाकरेंची नितीश कुमार ममता बॅनर्जींसोबत फोनवर चर्चा, नितीश कुमार यांना इंडियाचं संयोजक बनवण्यावर पक्षाची संमती, काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षाची व्हर्च्युअल बैठक. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षण संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक, बैठकीत निकषांवर निर्णय होण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, परभणी जिल्ह्यातील 40 ते 50 आजी माजी पालिका सदस्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. ठाण्यातील रेव पार्टी प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ, रेव पार्टी प्रकरणी पोलिसांची चौकशी, लोकशाहीला सूत्रांची माहिती, मुख्यमंत्र्यांचे ड्रग्ज तस्करांवर कारवाईचे आदेश. मुंबई गोवा महामार्गाचं काम 2024 पर्यंत पूर्ण करू, राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही. सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार, 4 जानेवारी नंतर पूल पाडण्याची परवानगी, पूल पाडण्यासाठी बीएमसीनं दिली परवानगी. बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात इच्छुकांनी संपर्क साधा, लोढा यांचे बांधकाम कामगारांना आवाहन. वंचित बाबत इंडिया आघाडी सकारात्मक, विरोधकांना एका सूत्रात बांधणं गरजेचं, विजय वडट्टीवारांची प्रतिक्रिया. नववर्षानिमित्त राज्यभरातील 84 दिव्यांगांनी सर केलं कळसुबाईचं शिखर, शिवऊर्जा प्रतिष्ठाननं राबवला उपक्रम. मुंबईत गर्दी वाढत असल्यानं लोकल ट्रेनच्या अपघातात वाढ, धावत्या गाडीतून पडून काल 2 प्रवाशांचा मृत्यू, तर मागच्या 9 महिन्यात 11,000 जास्त जणांचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.